इचलकरंजीत गेल्या आठवड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घोड्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच गुरुवारी नाईकनगर किरण गॅस परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनानं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. इचलकरंजीत गेल्या आठवड्यात रिंगरोड निरामय हॉस्पिटल परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका घोड्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले होते. त्यामध्ये गंभीर जखमी घोड्याचा मृत्यूही झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी नाईकनगर परिसरात एक माकड रस्ता ओलांडताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्या माकडाचे लचके तोडत असल्याचं पाहून परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून त्या माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांना हकलण्यात त्यांना यश आलं, मात्र जखमी माकडाचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, आनंदा मकोटे, भाऊसाहेब सावंत, दत्तात्रय गवळी, अमोल कांबळे, रवींद्र शिंदे, अजय सावंत यांनी त्या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार केले. इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असल्यानं महापालिकेनं तातडीनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.